नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सव्वीस 20 जुलै दोन हजार बावीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं चा दक्षिणायन चालू आहे ऋतू ग्रीष्म आहे आषाढचा महिना आहे कृष्ण पक्षाची त्रयोदशी आहे नक्षत्र आद्रा आहे योग व्याघात आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटापासून ते दोन वाजून बावीस दोन वाजून बारा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून नऊ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटापासून ते पाच वाजून मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटापासून ते दहा वाजून त्रेपन्न राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र शुक्राबरोबर योग करणार आहे गुरु बरोबर केंद्र योग करणार आहे आणि मंगळाबरोबर योग सुद्धा करणार आहे ही ग्रस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे आणि तुमच्या व्यसनात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र के केंद्र सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील थोडासा धगधगीचा राहील कामाचं राहील जी काय महत्वपूर्ण कामं असेल तर तुम्ही करून घ्या ते आजच्या दिवशी पूर्ण होताना सहजपणे दिसतील त्याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरच्या आजच्या नात्यासंबंध अतिशय चांगले राहतील वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा आजच्या दिवशी चांगला दिसून येईल आजच्या दिवशी आजच्या दिवशी जो तुमचा कॉन्फिडन्स आहे तो अतिशय चांगला दिसून येईल एकंदरीत दिवस खूप चांगला आहे त्याचा संपूर्णपणे लाभ या नंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वुरुशवरास। वृषभराशीच्या द्वितीय सणा चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर चंद्र योग करणार आहे तुमच्या व्ययात असणाऱ्या मंगळाबरोबर चंद्र योग करणार आहे दशमात असणाऱ्या गुरु चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे अदिशय उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रहण आहे आजच्या दिवशी तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ वगैरे मिळू शकतील घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यासाठी त्यांच्या गरजा तुम्हाला दिवशी पूर्ण पुरुन कराव्या लागतील परंतु आजच्या दिवशी तुमचं इन्कम खूप चांगलं राहील त्याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारापर्शना ते संबंध आजच्या दिवशी उत्तम प्रकारे दिसून येतील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशी मध्ये मिथून राशीमध्ये भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे दशमात असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र योग करणार आहे लाभात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस राहील संपूर्ण दिवस हा उर्जुनी ओतप्रोत असा दिसून येईल जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिप मध्ये असाल तर त्या व्यक्तीवर आज भेटीगाठी होणं किंवा तुमचे जे स्वप्न असतील ते पूर्ण करणं हा अशा प्रकारे आजचा दिवस जाणार आहे त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर का इन्व्हेस्टमेंट करत असाल तर आजचा दिवस अतिशय चांगला आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ वगैरे सुद्धा मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात ता राहील त्याचप्रमाणे मित्रांच्या भेटीगाठी होणं त्यांच्यावर बोलणं त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळणं ही हा सुद्धा अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील या नंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या वेयसना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा शुक्राबरोबर चंद्र युतीयुक्त करणार आहे दशमत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे भाग्यत असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळ्याचा राहील ट्रॅव्हलिंगचा राहील महत्वाचे काम असेल ते पूर्ण करून तुम्ही घेऊ शकाल घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुद्धा अतिशय चांगले राहतील मित्रांबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं किंवा घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं हा योग आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात संभवतो एकंदरीत आजचा जो दिवस आहे हा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या लाभसाणत चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या भाग्यात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र योग हो करणार आहे लाभ लाभसाणत असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र योग हो करणार आहे आणि अष्टमात असणाऱ्या गुरु चंद्र केंद्र योग करणार आहे उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रहण आहे काही चांगले लाभ काही प्रलंबित लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील आजच्या दिवशी नशिबाचे साथ सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल आजच्या दिवशी मित्र मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो महत्वपूर्ण कामं जर का तुम्ही आजच्या दिवशी घेतली तर ती सहजपणे पूर्ण होताना दिसून येतील या नंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या दहावे सण चंद्राचं आहे तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग हो करणार आहे तुमच्या अष्टमत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि सप्तमत असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र योग हो करणार आहे उत्तम अशा प्रकारचा ग्रहण ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमच्या कामाचं ऍप्रिसिएशन खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्या संदर्भात आजच्या दिवशी काही इन्व्हेस्टमेंट वगैरे सुद्धा होऊ शकेल आजच्या दिवशी अनपेक्षित लाभ वगैरे मिळण्याची शक्यता सुद्धा जास्त प्रमाणात राहील तुमच्या वैवाहिक काहीतरी मतभेद होऊ शकतील परंतु एकंदरीत आजचा जो दिवस आहे हा दिवस या नंतरची जी, जी है, है दूल रास आहे ती आहे तुळरास रास तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या सप्तमात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि षष्टात असणारा गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे अतिशय उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रहण आहे आजच्या दिवशी एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी तुम्ही फील करू शकाल तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल आणि ते पुढे जाऊन सकारात्मक सुद्धा होतील आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुद्धा अतिशय चांगले राहतील तुमच्या दोघांमधले जे आहे ते खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं महत्व राहील यानंतरची जी, जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशी ज्या आठव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र योग यो करणार आहे षष्टात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे आणि पंचमात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे अनपेक्षित लाभ वगैरे आजच्या दिवशी तुम्हाला मिळू शकतील त्याचप्रमाणे जर तुमचा विवाह झाला झालेला असेल तर प्रश्न ते समजा आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात सुधारतील एकंदरीत आजचा जो दिवस आहे हा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर बरोबर हा चंद्र करणार आहे पंचमातल्या मंगळाबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे आणि चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे अतिशय उत्तम अशा प्रकारचा सा भ्रमण आहे थोडंफार तुमच्या वैवाहिक जोडदारावर थोडंसं मतभेद झालेले असेल तर त्याच्या दिवशी पूर्णपणे पॅचअप वगैरे होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा तुमच्या दोघांमध्ये हार्मोनियम खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या हो। मोठ्या गोष्टीवरून वादविवाद होण्याची शक्यता जास्त राहील या नंतरची जी रास आहे ती आहे मकर रास सहाव्या सण तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर चंद्र युती योग करणार आहे तुमच्या चतुर्थात मंगळाबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे तृतीयात असणाऱ्या गुरुबरोबर चंद्र हा चंद्र सुद्धा करणार आहे थोडस आरोग्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचं वातावरण बरंचसं चांगलं दिसून येईल त्याचप्रमाणे आजच्याच दिवशी जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाचं होईल ज्या व्यक्ती जॉबलेस आहे त्यांना मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील थोडस कागदोपत्री व्यवहार करताना काळजी घेणं यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशच्या पाचव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या तृतीयात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे द्वितीयत असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे अतिशय उत्तम अशा प्रकारचं आजचा ग्रहमान आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये जे नातेसंबंध आहेत ते अतिशय हार्मोनियस राहतील जर तुम्ही तुम्हाला नवीन रिलेशनशिप सुरुवात करायची असेल तरी सुद्धा आजचा जो दिवस आहे तो अतिशय चांगला राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटशी डील करत असाल तर काही चांगले लाभ वगैरे मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही कामं असतील डॉक्युमेंटेशनची काही कामं असतील तर ते जरूर हातात की आजच्या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील आजच्या दिवशी तुमचे खर्च असेल त्याच्यात थोडंसं नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील खर्च तुमचे अनावश्यक होण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसून येईल या नंतरची जी रास आहे ती आहे रास मीन मीन्धर राशीच्या चतुर्थ स्थानाच्या चंद्राचा प्रमाण आहे तिथेच असणारा शुक्राबरोबर चंद्र चंद्र योग करणार आहे तुमच्या द्वितीय स्थानात असणारा मंगळाबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे आणि तुमच्या राशीत असणाऱ्या गुरु बरोबर चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या व्यक्तींबरोबर आजचे तुमचे नातेसंबंध अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल घरातल्या व्यक्तींसाठी काही खर्च वगैरे करण्याची सुद्धा तयारी तुमची असेल तुम्ही जर तैन, का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्यावर सुद्धा आजचा जो दिवस आहे तो अतिशय चांगला तुमचा दिसून येईल छोट्या मोठ्या गोष्टींचा स्ट्रेस येईल पण तो काळजी करू नका दिवस अतिशय चांगला आहे आरामाचा आहे तुम्हाला जसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही तो व्यतीत करू शकता एकंदरीत आजचं जे ग्रहण आहे हे ग्रहण तुमच्यासाठी शुभ फलदायी असं असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सव्वीस जुलै दोन हजार बावीस तर संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद